नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा ढोकळा पाहणार आहोत, जो अगदी कमी साहित्यामध्ये बनून तयार होतो. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी एक वाटी मी वराई घेतलेली आहे. तर इथे आपली नॉर्मल आपण जो वराईचा भात बनवतो तर तीच ही वराई आहे. आणि आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर कढईमध्ये मी याला छान असं भाजून घेणार आहे. तर याचा रंग तुम्ही भाजल्यानंतर बघू शकता, अगदी पांढरा शुभ्र होतो. तर तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे, आता हे काढून घेऊयात. आणि आपल्याला एका प्लेटवर हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि छान असं थंड झालं की मग आपण हे मिक्सरमधनं याला छान असं फिरवून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीने अगदी बारीक रवा असतो तर त्या पद्धतीने आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तर बघू शकता जसा आपला बारीक रवा असतो तर त्याला मी तसंच अगदी छान असं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. तर भाजल्यामुळे अगदी लवकर याची बारीक रवा याचा तयार होतो. तर आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे. आणि दही आता यात आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आणि दही मिक्स झाल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे. तर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला आपल्याला झाकण लावून साधारण 15 ते 20 मिनटं हा जो वराई आहे तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर साधारणपणे 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं वराई जी आहे ती आपली भिजलेली आहे. आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर साधारण 1 छोटा चमचा मी मीठ टाकलेला आहे. आणि इथे मी आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवलेली आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. पण एक टेस्ट येण्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं आलं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. आता ते यात टाकायचं आहे. आणि हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स झाल्यानंतर इथे मी आता ज्या आपल्या भांड्यामध्ये ढोकळा आपल्याला वाफवायचा आहे तर त्या भांड्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे मी कुकरचा डबा वापरलेला आहे स्टीलचा, त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता या वरईच्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 इनोचं पॅकेट टाकायचं. इथं मी लेमन फ्लेवरचं इनो वापरलेलं आहे. आणि 1 संपूर्ण पाऊच आपण यात टाकलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे ॲक्टिवेट होण्यासाठी. आणि आता हे व्यवस्थित एकाच डायरेक्शनने आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी छान असे याला बबल्स आलेले आहेत. तर आता हे आपल्याला लगेच झटपट या तेल लावलेल्या टीनमध्ये ओतून द्यायचं आहे. आणि एका साईडला मी मोठं भांडं गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि एक स्टँड ठेवायचं आहे आणि व्यवस्थित उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. तर याला मी टॅप केलेलं आहे या भांड्याला. तर इथे मी छान अशी याला उकळी आलेली आहे. तर भांडं काळं पडू नये म्हणून यामध्ये मी लिंबूची फोड टाकलेली आहे. तर यामुळे भांडं काळं पडत नाही. तर आता हे भांडं जे आहे ते आपल्याला या उकळत्या पाण्याच्या ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर 1-20 मिनटानंतर बघू शकता अगदी छान असा ढोकळा जो आहे तो आपला वाफला गेलेला आहे. तर यात सुरी या पद्धतीने रोवायची आहे. आणि अगदी छान अशी सुरी क्लीन आली की आपण हे भांडं जे आहे ते काढून घेणार आहोत. आणि याला संपूर्णपणे थंड करायचं आहे. तर संपूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या कडा ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली सुटतात. आणि हे अगदी व्यवस्थित डिमोल्ड होतं. तर याला आपण डिमोल्ड करूयात. एका प्लेटमध्ये याला मी काढून घेतलेलं आहे. तर पाहू शकता अगदी छान सुरेख असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. खूप मस्त जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि स्पॉन्जी देखील झालेला आहे. आता याला पीसेसमध्ये कट करून घेऊयात. तर चौकोनी आकारामध्ये याला मी छान कट करून घेते आहे. तर तुम्ही कट करताना पण पाहू शकता अगदी छान असा सहज कट होतो आहे. तर ढोकळा संपूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला तो छान कट करून घ्यायचा आहे. गरम गरम असताना कट केला तर तो व्यवस्थित कट होणार नाही. तर अगदी मस्त स्पॉन्जी झालेला आहे. आता यावर आपल्याला फोडणी केलेली मी 1 मोठा चमचा तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि जिरं छान फुललं की यामध्ये मिरच्या टाकायच्यात. आणि मिरच्या छान अशा तळून घ्यायच्यात. आणि ही जी फोडणी आहे ही या ढोकळ्यावर आपल्याला ओतायची आहे. आणि वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीरने याला छान असं गार्निश केलेलं आहे. तर इथे आपला अगदी झटपट आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तर नेहमी नेहमी तेच
उपवासाचे पदार्थ खाण्याऐवजी जर एकदा हा ढोकळा बनवला तर तो खूपच सगळ्यांना आवडेल आणि खूप छान लागतो. ते एक पीस दाखवते, तर अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर या नवरात्रीमध्ये हा ढोकळा एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्याच रेसिपीमध्ये.